हलबा हलबी जमातीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात आज राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे नागपूरच्या गोळीबार चौकावर साखळी उपोषण करण्यात येत आहे आणि आत्ताच नारे निदर्शने करण्यात आले. राष्ट्रीय आदिम कृती समितीचे हे कार्यकर्ते आहेत जे सतत हलबा समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या मागणीकरता लढा देत आहेत आणि आज त्यांनी साखळी बेमुदत साखळी उपोषण असा इशारा दिलेला आहे. आज तुम्ही साखळी उपोषण करत आहे, आपलं नाव सांगा, नेमकं काय कारण? मी धनंजय धापोडकर. राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम आणि 10 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 17 डिसेंबरला समाज परिषद आणि 18 डिसेंबरला विधानसभेवर भव्य दिव्य असा मोर्चा नेण्याचं नियोजित आहे. आम्ही बस्तरवरनं इथे मायग्रेट झाले, स्थानांतरित झालेलो हलबा आणि हलबी समाजाचे लोक ज्यांनी विणकरीचा धंदा केला आणि त्यामुळे त्यांच्या नोंदी ह्या काही प्रमाणात गोष्टीमध्ये झाल्या, या गोष्टीला अनुसरून ही महाराष्ट्र शासन आम्हाला घटनादस्त दत्त सुविधा आमचं महामहिम राष्ट्रपतींनी काढलेल्या आदेशामध्ये 19व्या नंबरवरती आमची हलबा आणि हलबा जमात ही अनुसूचित जमात म्हणून नामनिर्देशित केलेली आहे. तरी पण काही ना काही कारणास्तव आमच्या घटना आपल्या सुविधापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा षड्यंत्र रचला गेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की ह्या कोष्टी नोंदीवरनं जे हलबा आहेत त्यांना त्यांच्या सर्टिफिकेट्स, जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे आणि जेणेकरून त्यांना घटनादत्त सुविधा मिळतील. आम्ही जेव्हा ओरिजिनली सिपॅन बेरारमध्ये होतो आम्हाला ह्या सुविधा आपोआप मिळत होत्या आणि तिथे कोणताही प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा 1960मध्ये विशेषतः 1956मध्ये बॉम्बे रेल ऑर्गनायझेशनमध्ये गेलो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील झालो, त्यानंतर आमच्यावरती अन्याय अत्याचाराचा ओघ जास्त झाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोष्टी जमात आहे पण ती जमात आमच्याशी संबंधित नाही आहे. आम्ही हलबा आणि हलबी आहोत आणि आमचे कुळं जे आहेत ते वेगवेगळे या हलबा हलबीच्या कुळामध्ये सापडतात. अलीकडेच माननीय उच्च न्यायालयाने ही बाब स्पष्टपणे मान्य केलेली आहे की आम्ही केलेला धंदा, कोष्टीचा जो धंदा आहे, विणकरी कोष्टीचा धंदा आहे, त्याच्यामुळे आमच्या नोंदीमध्ये कोष्टी हा विषय आलेला आहे. पण आमची ती जात नाही आहे, आमची जात ही हलबा हलबी आहे. डॉक्टर परसराम नंदनकरच्या केसमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे. आणि इतकं असूनही ही महाराष्ट्र शासन इतकी मगरूर आहे की ती आम्हाला चर्चेकरता बोलवण्याकरता टाळाटाळ करते आहे आणि त्याकरताच हा उग्र संघर्षाचा पवित्रा या समाजाने राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या अखत्यारीखाली घेतलेला आहे. सर, काय म्हणाल की जो गोंधळ झालेला आहे, व्हॅलिडिटीचा जो गोंधळ झालेला आहे, त्यामध्ये किती नुकसान होत आहे? हलबा समाज नाही म्हटलं तरी आज 40-45 वर्ष झाले लढून राहिला आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी. आजपर्यंत सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही आहे. आणि कसं आहे की जेव्हा BJP सरकार, म्हणजे 2014मध्ये BJP सरकार आली, त्यावेळी त्यांना आम्हाला आश्वासन दिलं होतं का हलबा समाजावर काय काय अन्याय होत आहे आम्हाला हे सगळं माहीत आहे. आणि आमची जर सरकार आली तर आम्ही लगेच आम्ही जसं सरकारमध्ये बसलो की आम्ही तुम्हाला जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी देऊ म्हणून. बचत भवनमध्ये आम्ही एक मोठा परिषद घेतली होती, त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस साहेब येऊन बोलले होते की मी जसं आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ, कारण की आम्हाला माहीत आहे की हलबा समाजावर मोठा अन्याय होऊन राहिला म्हणून. आज 10 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे BJP सरकार आहे आणि वेळोवेळी, म्हणजे 2014पासून आम्ही गडकरी साहेबांकडे चाललो आहोत, आम्ही फडणवीस साहेबांकडे चाललो आहोत, वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना पूर्ण इतिहास त्यांच्या हातात दिला, तरी आजही ते आम्हाला म्हणजे धावपळ करायला लावून राहिले, पण ते आजही आम्हाला न्याय देऊन नाही राहिले आहेत. जेव्हा 2017 आम्ही आंदोलन केला होता आणि म्हणजे लाखोच्या संख्येने जेव्हा हलबा समाज गोळीबार चौकातून विधानभवनावर निघाला होता, त्यावेळी म्हणजे अक्षरशः सरकार घाबरलेलं होतं. आणि त्यावेळी ते म्हणजे त्यांचं ते जे सूर निघत होतं की नाही बस आता आम्ही तुम्हाला देणार आहोत, पूर्ण समाज इतका खुश होता की आता आम्हाला आमच्यावरचा जो अन्याय आहे, आमचं जो अस्तित्व आहे ते आम्हाला मिळणार आहे, आमचा अन्याय आम्हाला दूर होणार आहे. पण आमच्या तोंडाला पानं पुसल्या गेली, आजपर्यंतही त्याचा निर्णय लागला नाही गेला. कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळत आहे
पण ही सरकार आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे, म्हणून साखळी उपोषणच्या माध्यमाने आजपासून आम्ही इथे साखळी उपोषण सुरू करतो आहेत. 10 तारखेपासून अभय भाऊ हे आमरण उपोषणवर बसणार आहेत आणि 17 तारखेला आमची परिषद आहे इथे गांधीबागला राबा कुंभारीच्या पुतळ्याजवळ आणि गोडीबार चौकापासून विधानभवनावर 18 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये विदर्भामध्ये मुंबईमध्ये अहमदाबादमध्ये जिथे जिथे आपला हलबा समाज आहे आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने महिलांनासुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण इथे उपस्थित राहा आणि आपल्या समाजाची एकजुटता दाखवा. लोकं पूर्ण मानसिक तयारी झालेली आहे की जो आंदोलन आपला 18 तारखेला इथे होणार आहे त्याला ते प्रतिसाद देणार आहेत आणि सगळे लोक आपल्या इकडे येणार आहेत. बारापत्रेजी काय म्हणाल तुम्ही? मागच्या 40-50 वर्षापासून जे अन्याय होत आहे हलबा जमातीवर, हलबी जमातीवर, कारण काय की सरकार या गोष्टीला प्रत्येक वेळेस निग्लेक्ट करतात आणि आश्वासन देऊन फक्त आश्वासन देतात की आम्ही हे करू, पण जेव्हा सरकार बदलली काही हे झालं पण ते विसरतात की यांना न्याय द्यायचे की नाही द्यायचे, कारण यांना माहिती आहे की यांना जर आपण न्याय दिला तर फक्त वोटिंग पुरतं ते हो म्हणतात की जेव्हा सत्तेवर येतात की आम्हाला वोट पाहिजे. इलेक्शन आला, इलेक्शनच्यामुळे कसं की ते फक्त आश्वासन देऊन तुमचे वोट कसे कॅप्चर करायचे आणि आम्ही सत्तेवर कसं बसायचे, नंतर सत्तेवर बसल्यावर त्यांना वाटते की नाही आता हे आपले जे हलबा जमात आहे आपल्याला पूर्ण सपोर्ट देऊन राहिले, पण नंतर जेव्हा आपण प्रश्न त्यांच्यासमोर मांडायला जातो तर ते प्रश्न स्वीकारायला तयार राहत नाही आणि संसदेत किंवा पार्लमेंटमध्ये किंवा याच्या अमेंडमेंट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याबद्दल बी कधी आजपर्यंत विचार केला नाही. त्यामुळे कसं की राष्ट्रवादी कृती समितीने हे निर्णय घेतला आहे की येणारं हे जे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण आहे यामार्फत सरकारला जागृत करायची आणि जास्तीत जास्त संख्येने विधानसभेवर मोर्चा घेऊन आपला हक्क कसं मिळेल, आपल्या जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र कसे मिळेल, त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. ताई, पण जर बघितलं गेलं तर मध्य नागपूरमध्ये हा तुम्ही साखळी उपोषण बेमुदत पुकारलेलं आहे, बहुसंख्य जनता 80% इथे जनता हलबा समाजाची राहते, पण आंदोलनाला काही तुम्ही ठराविकच नेते मंडळी इथे आहात, काय कारण आहे? ॲक्च्युली समाजामध्ये जनजागृती नाही असं नाही म्हणता येणार. काय आहे, आज पहिला दिवस आहे आणि आम्ही कोर कमिटी जे राष्ट्रीय आदिम कृती समितीची कोर कमिटी आहे ती फक्त बसणार आहे असं आम्ही निर्णय घेतलेलं होतं, म्हणून राष्ट्रीय आदिम कृती समिती येऊन बसली. आजचा पहिला दिवस आहे, आजची सुरुवात आहे, हळू म्हणजे समाजाचे लोक येणं जाणं सुरू आहे. हे जे बसले आहेत इथे हे फक्त म्हणजे आज दिवसभर साखळी उपोषणाला बसतील, पण बाकीचे लोक इथे येतात, भेट देतात आणि जातात. सर, आंदोलन बघितले तर खूप आंदोलन करतात, अप्रोचही आता मध्य उपोषण होतं, बेमुदत उपोषण करण्यात आलं, त्यामध्ये लोकांची कमी होती कुठे न कुठे. काय वाटतं तुम्हाला की जनतेनी साथ द्यायला पाहिजे, समाजाच्या लोकांनी इथे यायला? समाजाचा साथ या सगळ्या आंदोलनाला आहे. 1966 आमचा विणकरीचा धंदा मशिनीकरणाच्या मुळे बुडला आणि त्यानंतर या समाजाच्या लोकांनी जे जे काम हातात स्वतःच्या जीवननिर्वाहाकरता जे जे काम हातात मिळालं ते घेण्याचा प्रयत्न केला. आज नागपूर शहरामध्ये जर विचार केला तर जवळपास 30,000 एम्प्लॉईज हे मॉलमध्ये, साडी स्टोअर्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये कामाला आहेत आणि ते रोजी रोटी सोडून किंवा त्यांचा संध्याकाळचा जेवणाची व्यवस्था सोडून इथे येऊ शकत नाही, म्हणून त्याच्याकरता आम्ही ठरवलेलं आहे की समाज परिषद जी होईल राबा कुंभारेंच्या पुतळ्यासमोर त्या दिवशी सगळ्यांनी तिथे यायचं, हा इशारा आहे सरकारला. कारण जरी आमचं बाहुल्य मध्य नागपूरमध्ये असलं तरी 21 विधानसभा क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना हिंगा दाखवू शकतो आणि प्रस्थापित लोकांना सर्व पक्षांना आमचा इशारा आहे की जर त्यांनी या मागण्या यावेळेला मान्य केल्या नाही तर याचा परिणाम पुढल्या काळामध्ये निश्चितच या 21-22 विधानसभा क्षेत्रामध्ये दिसेल आणि त्याच्याकरता निर्णय घेण्याकरता 17 डिसेंबरला आम्ही समाज परिषद घेतलेली आहे. याचा प्रतिबिंब, आमच्या मागण्यांचा प्रतिबिंब या सगळ्या 21 ठिकाणी पूर्ण विदर्भामध्ये काय होईल हे सांगता येत नाही, याचं प्रतिबिंब 17 तारखेला होणाऱ्या समाज परिषदेमध्ये जरूर दिसेल.
राज्य आणि केंद्र सरकारला इशारा आहे राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे आणि आजपासून जे आंदोलन जे सुरू झालेलं आहे, इथे बेमुदत साखळी उपोषण सुरू झालेलं आहे, त्या माध्यमातून हलबा हलबी जी जमात आहे त्याच्यावर कुठे जो अत्याचार होत आहे तो दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा सरकारला दिलेला इशारा आहे। हलबा हलबी जमातीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात आज राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे नागपूरच्या गोळीबार चौकावर साखळी उपोषण करण्यात येत आहे आणि आत्ताच नारे निदर्शने करण्यात आले। राष्ट्रीय आदिम कृती समितीचे हे कार्यकर्ते आहेत जे सतत हलबा समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे त्या मागणीकरता लढा देत आहेत आणि आज त्यांनी साखळी बेमुदत साखळी उपोषण असा इशारा दिलेला आहे। आज तुम्ही साखळी उपोषण करत आहे, आपलं नाव सांगा, नेमकं काय कारण? मी धनंजय धापोडकर, राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम आणि 10 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 17 डिसेंबरला समाज परिषद आणि 18 डिसेंबरला विधानसभेवर भव्य दिव्य असा मोर्चा नेण्याचं नियोजित आहे। आम्ही बस्तरवरनं इथे मायग्रेट झाले, स्थानांतरित झालेलो हलबा आणि हलबी समाजाचे लोक ज्यांनी विणकरीचा धंदा केला आणि त्यामुळे त्यांच्या नोंदी ह्या काही प्रमाणात गोष्टीमध्ये झाल्या, या गोष्टीला अनुसरून ही महाराष्ट्र शासन आम्हाला घटनादस्त दत्त सुविधा आमचं महामहिम राष्ट्रपतींनी काढलेल्या आदेशामध्ये 19व्या नंबरवरती आमची हलबा आणि हलबा जमात ही अनुसूचित जमात म्हणून नामनिर्देशित केलेली आहे। तरी पण काही ना काही कारणास्तव आमच्या घटना आपल्या सुविधापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा षड्यंत्र रचला गेला आहे। आमची मागणी एवढीच आहे की ह्या कोष्टी नोंदीवरनं जे हलबा आहेत त्यांना त्यांच्या सर्टिफिकेट्स, जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे आणि जेणेकरून त्यांना घटनादत्त सुविधा मिळतील। आम्ही जेव्हा ओरिजिनली सिपॅन बेरारमध्ये होतो आम्हाला ह्या सुविधा आपोआप मिळत होत्या आणि तिथे कोणताही प्रॉब्लेम नव्हता, पण जेव्हा 1960मध्ये विशेषतः 1956मध्ये बॉम्बे रेल्वे ऑर्गनायझेशनमध्ये गेलो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील झालो, त्यानंतर आमच्यावरती अन्याय अत्याचाराचा ओघ जास्त झाला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोष्टी जमात आहे पण ती जमात आमच्याशी संबंधित नाही आहे। आम्ही हलबा आणि हलबी आहोत आणि आमचे कुळं जे आहेत ते वेगवेगळे या हलबा हलबीच्या कुळामध्ये सापडतात। अलीकडेच माननीय उच्च न्यायालयाने ही बाब स्पष्टपणे मान्य केलेली आहे की आम्ही केलेला धंदा, कोष्टीचा जो धंदा आहे, विणकरी कोष्टीचा धंदा आहे, त्याच्यामुळे आमच्या नोंदीमध्ये कोष्टी हा विषय आलेला आहे, पण आमची ती जात नाही आहे। आमची जात ही हलबा हलबी आहे। डॉक्टर परशुराम नंदनकरच्या केसमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे आणि इतकं असूनही ही महाराष्ट्र शासन इतकी मगरूर आहे की ती आम्हाला चर्चेकरता बोलवण्याकरता टाळाटाळ करते आहे आणि त्याकरताच हा उग्र संघर्षाचा पवित्रा या समाजाने राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या अखत्यारीखाली घेतलेला आहे। सर, काय म्हणाल की जो गोंधळ झालेला आहे, व्हॅलिडिटीचा जो गोंधळ झालेला आहे, त्यामध्ये किती नुकसान होत आहे? हलबा समाज नाही म्हटलं तरी आज 40-45 वर्ष झाले लढून राहिला आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी। आजपर्यंत सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही आहे आणि कसं आहे की जेव्हा BJP सरकार म्हणजे 2014मध्ये BJP सरकार आली त्यावेळी त्यांना आम्हाला आश्वासन दिलं होतं का हलबा समाजावर काय काय अन्याय होत आहे आम्हाला हे सगळं माहीत आहे आणि आमची जर सरकार आली तर आम्ही लगेच आम्ही जसं सरकारमध्ये बसलो की आम्ही तुम्हाला जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी देऊ म्हणून। बचत भवनमध्ये आम्ही एक मोठा परिषद घेतली होती, त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस साहेब येऊन बोलले होते की मी जसं आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ, कारण की आम्हाला माहीत आहे की हलबा समाजावर मोठा अन्याय होऊन राहिला म्हणून। आज 10 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे BJP सरकार आहे आणि वेळोवेळी म्हणजे 2014पासून आम्ही गडकरी साहेबांकडे चाललो आहोत, आम्ही फडणवीस साहेबांकडे चाललो आहोत, वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना पूर्ण इतिहास त्यांच्या हातात दिला, तरी आजही ते आम्हाला म्हणजे धावपळ करायला लावून राहिले पण ते आजही आम्हाला न्याय देऊन नाही राहिले आहेत।
जेव्हा 2017 आम्ही आंदोलन केला होता आणि भाऊ म्हणजे लाखोच्या संख्येने जेव्हा हलवा समाज गोडीवा चौकातून विधान भवनावर निघाला होता त्यावेळी म्हणजे अक्षरशः सरकार घाबरलेलं होतं आणि त्यावेळी ते म्हणजे त्यांचं ते जे सूर निघत होतं की बा नाही बस आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. पूर्ण समाज इतका खुश होता की बा आता आम्हाला आमच्यावरचा जो अन्याय आहे आमचं जो अस्तित्व आहे ते आम्हाला मिळणार आहे आमचा अन्याय आम्हाला दूर होणार आहे. पण आमच्या तोंडाला पानं पुसल्या गेली. आजपर्यंतही त्याचा निर्णय लागला नाही गेला. कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळत आहे पण ही सरकार आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे. म्हणून साखळी उपोषणच्या माध्यमाने आजपासून आम्ही इथे साखळी उपोषण सुरू करतो आहेत. 10 तारखेपासून अभय भाऊ हे आमरण उपोषणवर बसणार आहेत आणि 17 तारखेला आमची परिषद आहे इथे गांधीबागला राबा कुंभारीच्या पुतळ्याजवळ आणि गोडीबार चौकापासून विधान भवनावर 18 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे. आणि या मोर्चामध्ये विदर्भामध्ये मुंबईमध्ये अहमदाबादमध्ये जिथे जिथे आपला हलवा समाज आहे आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने महिलांनासुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण इथे उपस्थित राहा आणि आपल्या समाजाची एकजुटता दाखवा. लोक पूर्ण त्यांची पूर्ण मानसिक तयारी झालेली आहे की जो आंदोलन आपला 18 तारखेला इथे होणार आहे त्याला ते प्रतिसाद देणार आहेत आणि सगळे लोक आपल्या इकडे येणार आहेत. बारापत्रेजी काय म्हणाल तुम्ही? मागच्या 40-50 वर्षापासून जे अन्याय होत आहे हलवा जमातीवर हलवी जमातीवर, कारण काय की सरकार या गोष्टीला प्रत्येक वेळेस निग्लेक्ट करतात आणि आश्वासन देऊन फक्त आश्वासन देतात की आम्ही हे करू, पण जेव्हा सरकार बदलली काही हे झालं पण ते विसरतात की यांना न्याय द्यायचे की नाही द्यायचे, कारण यांना माहिती आहे की यांना जर आपण न्याय दिला तर फक्त वोटिंग पुरतं ते हो म्हणतात की जेव्हा सत्तेवर येतात की आम्हाला वोट पाहिजे. इलेक्शन आला, इलेक्शनच्या मुळे कसं की ते फक्त आश्वासन देऊन तुमचे वोट कसे कॅप्चर करायचे आणि आम्ही सत्तेवर कसं बसायचे, नंतर सत्तेवर बसल्यावर त्यांना वाटते की नाही आता हे आपले जे हलवा जमात आहे आपल्याला पूर्ण सपोर्ट देऊन राहिले, पण नंतर जेव्हा आपण प्रश्न त्यांच्यासमोर मांडायला जातो तर ते प्रश्न स्वीकारायला तयार राहत नाही आणि संसदेत किंवा पार्लमेंटमध्ये किंवा याच्या अमेंडमेंट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याबद्दल बी कधी आजपर्यंत विचार केला नाही. त्यामुळे कसं की राष्ट्रवादी कृती समितीने हे निर्णय घेतला आहे की येणारं हे जे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण आहे यामार्फत सरकारला जागृत करायची आणि जास्तीत जास्त संख्येने विधानसभेवर मोर्चा घेऊन आपला हक्क कसं मिळेल, आपल्या जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र कसं मिळेल, त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. ताई, पण जर बघितलं गेलं तर मध्य नागपूरमध्ये हा तुम्ही साखळी उपोषण बेमुदत पुकारलेलं आहे. बहुसंख्य जनता 80% इथे जनता हलवा समाजाची राहते, पण आंदोलनाला काही तुम्ही ठराविकच नेते मंडळी इथे आहात, काय कारण आहे? ॲक्च्युली समाजामध्ये जनजागृती नाही असं नाही म्हणता येणार. काय आहे, आज पहिला दिवस आहे आणि आम्ही कोर कमिटी जे राष्ट्रीय आदिम कृती समितीची कोर कमिटी आहे ती फक्त बसणार आहे असं आम्ही निर्णय घेतलेलं होतं. म्हणून राष्ट्रीय आदिम कृती समिती येऊन बसली. आजचा पहिला दिवस आहे, आजची सुरुवात आहे, हळू म्हणजे समाजाचे लोक येणं जाणं सुरू आहे. हे जे बसले आहेत इथे हे फक्त म्हणजे आज दिवसभर साखळी उपोषणाला बसतील, पण बाकीचे लोक इथे येतात, भेट देतात आणि जातात. सर, आंदोलन बघितले तर खूप आंदोलन करतात, अप्रोचही आता मध्य उपोषण होतं, बेमुदत उपोषण करण्यात आलं, त्यामध्ये लोकांची कमी होती कुठे न कुठे. काय वाटतं तुम्हाला की जनतेनी साथ द्यायला पाहिजे, समाजाच्या लोकांनी इथे यायला? समाजाचा साथ या सगळ्या आंदोलनाला आहे. 1966 आमचा विणकरीचा धंदा मशिनीकरणाच्या मुळे बुडला आणि त्यानंतर या समाजाच्या लोकांनी जे जे काम हातात स्वतःच्या जीवननिर्वाहाकरता जे जे काम हातात मिळालं ते घेण्याचा प्रयत्न केला. आज नागपूर शहरामध्ये जर विचार केला तर जवळपास 30,000 एम्प्लॉईज हे मॉलमध्ये, साडी स्टोअर्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये कामाला आहेत आणि ते रोजी रोटी सोडून किंवा त्यांचा संध्याकाळचा जेवणाची व्यवस्था सोडून इथे येऊ शकत नाही. म्हणून त्याच्याकरता आम्ही ठरवलेलं आहे की समाज परिषद जी होईल राबा कुंभारेंच्या पुतळ्यासमोर त्या दिवशी सगळ्यांनी तिथे यायचं हा इशारा आहे सरकारला. कारण जरी आमचं बाहुल्य मध्य नागपूरमध्ये असलं तरी 21 विधानसभा क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना इंगा दाखवू शकतो आणि प्रस्थापित लोकांना सर्व पक्षांना आमचा इशारा आहे
की जर त्यांनी या मागण्या यावेळेला मान्य केल्या नाही तर याचा परिणाम पुढल्या काळामध्ये निश्चितच या 21 ते 22 विधानसभा क्षेत्रामध्ये दिसेल आणि त्याच्याकरता निर्णय घेण्याकरता 17 डिसेंबरला आम्ही समाज परिषद घेतलेली आहे. याचा प्रतिबिंब आमच्या मागण्यांचा प्रतिबिंब या सगळ्या 21 ठिकाणी पूर्ण विदर्भामध्ये काय होईल हे सांगता येत नाही याचं प्रतिबिंब 17 तारखेला होणाऱ्या समाज परिषदेमध्ये जरूर दिसेल. राज्य आणि केंद्र सरकारला इशारा आहे राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे आणि आजपासून जे आंदोलन जे सुरू झालेलं आहे इथं बेमुदत साखळी उपोषण सुरू झालेलं आहे त्या माध्यमातून हलबा हलबी जी जमात आहे त्याच्यावर कुठे जो अत्याचार होत आहे तो दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा सरकारला दिलेला इशारा आहे. हलबा एकता, आदिवासी एकता.